नमस्कार, लक्षवेधी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतात आणि त्यात सुद्धा देशाची औद्योगिक राजधानी, आर्थिक राजधानी ज्या प्रदेशात आहे त्या महाराष्ट्रावर विजेचं संकट असल्याची गेल्या काही दिवसांपासूनची सातत्यानं चर्चा तुमच्या कानावर नक्की पडली असेल। राज्य सरकार सातत्यानं या निमित्तानं सांगू इच्छित आहे की सणासुदीच्या दिवसांमध्ये वीज संकट येणार नाही, मात्र ऊर्जा मंत्री असलेल्या डॉक्टर नितीन राऊत यांनी लोकांनी काटकसरीनं विजेचा वापर करावा अशी सूचना दिलेली आहे। मुळात कोळसा अपुरा आहे म्हणून वीज संकट येऊ घातलेलं आहे अशा प्रकारची चर्चा सुरू झाली आहे। ही चर्चा अगदी लांब खेचत समाज माध्यमांमध्ये काँग्रेसच्या काळात कोळशाच्या खाणींमधल्या विक्रीच्या दरम्यान झालेला भ्रष्टाचार इथपासून ते आत्ताच्या काळात कोळशाच्या नियोजनाच्या बाबतीत असलेला गोंधळ इथपर्यंत विविध पातळ्यांवर सुरू असताना आपलं चर्चेतलं काम हे आहे की नक्की हे कारण कोणामुळे जन्माला आलं हे लक्षात घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूला आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या निमित्तानं चर्चेचा उहापोहही करायचा आहे की भारतात वीज संकट निर्माण व्हावं याच्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा काही घटनाक्रम होत आहेत का। आत्ताच्या ताज्या घटनाक्रमामध्ये काही महत्त्वाची वक्तव्य समोर आली आहेत, त्याचाही संदर्भ आपण घेणार आहोत। महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणत आहेत की राज्य सरकारांनी कंपन्यांना कोळशाचं बिल दिलं नाही तर कंपन्या कोळशा देणार कसा। दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्राच्या विद्यमान ऊर्जा मंत्र्यांचं म्हणणं आहे केंद्र सरकारकडून कोळशाची प्रतवारीच चांगली राखली जात नाही, चांगल्या प्रतीचा कोळसा मिळत नाही, कोळशाच्या संदर्भातलं नियोजन चुकलं आहे म्हणून अनेक वीज उत्पादन करणारे प्लांट, अनेक वीज उत्पादन करणारी केंद्र ही ठप्प पडत आहेत, पण त्यातल्या त्यात महाराष्ट्राची परिस्थिती सुधारण्याचं त्यांचं काम चालू आहे। आपला आज या सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारा विषय लक्षवेधीचा, ज्याचं शीर्षक कोळशाचं संकट कुणी घडवलं। या चर्चेला आपण पुढे नेतोय। या दरम्यान महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी संवाद आपण करणारच आहोत। तत्पूर्वी एकदा त्यांनी एक महत्त्वाचा दावा केला आहे जो काहीसा राजकीय वाटत असला तरी त्यामध्ये कसा किती तथ्यांश आहे तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आधी एकदा समजूयात, ऐकूयात की माजी ऊर्जा मंत्री वीज संकटाच्या संभाव्य परिस्थितीला कोणाला जबाबदार ठरतायत, त्यांचं वक्तव्य ऐकूयात। रेल्वेनी, रोडनी, RCRनी जे काही करता येईल ते पटापट लिफ्ट केला पाहिजे कोळसा। केंद्रीय एजन्सीशी बोललं पाहिजे, लवकरात लवकर मॅनेजमेंट केलं पाहिजे। 35-35 पत्र WCLने दिलं आहे कोल लिफ्ट करा, मॅनेजमेंटच नाही आहे, ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट नाही आहे। त्यामुळं मला वाटतं ही परिस्थिती केवळ प्रशासनाच्या आणि सरकारच्या दुर्लक्षपणामुळे तयार झाली आहे आणि जर सरकारने लक्ष टाकलं तर महिन्याभराच्या आतमध्ये सारं रेग्युलाइज होऊ शकतं। महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आपल्या सोबत आहेत। बावनकुळेजी, आपलं स्वागत जय महाराष्ट्राच्या लक्षवेधी कार्यक्रमामध्ये। आपल्यासाठीचा प्रश्न असा आहे, आपण वेळ काढलात, फोनवरून आमच्याशी जोडले गेलेले आहात। तुम्ही असं म्हणताय की कोळशाच्या वाहतुकीच्या बाबत आणि त्याची थकलेली बिलं क्लिअर करण्याच्या बाबतचा गोंधळ आहे, हे तुम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रापुरतं बोलताय का देशपातळीवरच्या विविध राज्यांमध्ये पण हीच परिस्थिती आहे? मी आपल्याला मगाशी सांगितलं की राज्य सरकारने ट्रान्सपोर्टचं नियोजन न करणे, WCL, MCL आणि SCCL ज्या कोळ कंपन्या आहेत त्यांच्याशी योग्य मॉनिटर न करणे, आणि आपल्याला हे माहीत आहे की पावसाळ्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होतं, त्यामुळे 32 लाख टन कोळसा हा जो आपला पॉवर त्या ठिकाणी कोळ कंपन्याचे अग्रीमेंट आहे तो कोळसा मेंटेन ठेवणे ही जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे। मी आता 2800 कोटी रुपयापर्यंतचे दिलं हे कोळ कंपन्याचे केंद्र सरकारचे थांबले तरी केर कोळ कंपन्यांनी यांना कोळसा थांबवला नाही। रोज रोज कोळ सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मी कालही बघितलं
गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे कोल सेक्रेटरी रोज रिव्ह घेत आहे. तुम्ही दिलेला कोळसा उचलला का? तुम्ही उचलत आहे का? काल सुद्धा 15,000 टन कोळसा लवकर लिफ्ट करा असं WCL ने म्हटलं, काल लिफ्ट केला नाही. लिफ्टिंगची आता मॅनेजमेंटच नाही आहे. त्यामुळं काल सुद्धा कालची घटना आहे की WCL ने काल म्हटलं की 15,000 टन कोळसा पडला लिफ्ट करा, ते करत नाही आहे. मला चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्याला असं विचारायचं आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही सांगताय कोळसा उपलब्ध आहे, कोळसा बंदरातला उचला आणि योग्य ठिकाणी योग्य ठिकाण घटनाक्रमापर्यंत पोहोचवा, तर हे न करण्यामागचं काय कारण असावं? जाणीवपूर्वक कोळशाच्या वाहतुकीत खंड पाडायचा आणि मग कोळसा नाही कोळसा नाही म्हणायत केंद्राला जबाबदार ठरवायचं असं आपल्याला सुचवायचं आहे का? यापूर्वी अनेक वेळा आमच्याही काळात असे प्रश्न निर्माण झाले पण आम्ही रडत बसलो नाही. आमचे अधिकारी प्रत्येक कोल माइन्सवर जाऊन बसले त्या ठिकाणी, त्यावेळी कोळसा लिफ्ट केला, रेल्वेने केला, रोड ट्रान्सपोर्टने केला, तो कोळसा आणला आणि आम्ही कधीही 22 लाख टनच्या वर कोळसा ठेवला. शेवटी राज्य सरकारची जबाबदारी आहे की कोळसा आणण्याचे ब्रेक बटर आहे. आपला पॉवर प्रोजेक्टला लागणारा कोळसा हा मेंटेन करणे हे CMD आणि महाजनकोच्या सर्व अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. आणि मला कळत नाही की 2800 कोटी का थकित होता तुमच्याकडे. तुम्ही एवढे पैसा केंद्र सरकारचा थकित झाल्यावरही तुम्हाला केंद्र मदत करताय, तुम्ही केंद्राचं नाव ओरडताय आणि केंद्र तुम्हाला रोज पत्र येत आहे कोणता उचला. बावनकुळेजी याच निमित्तानं ताज्या घटनाक्रमामध्ये महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉक्टर नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि सगळी जबाबदारी केंद्रावर टाकलेली आहे. ते असं म्हणतायत की प्राप्त परिस्थितीमध्ये कोळशाच्या वाहतुकीचं नियोजन, कोळशाच्या प्रतवारीची आणि त्याच अनुषंगानं कोळसा कुठे कधी किती कोणाला मिळाला पाहिजे याबाबतची गणितं ही केंद्राच्या अयशस्वी नियोजनामुळे फसतायत. केंद्राला जर महाराष्ट्र अन्याय करता असताना 2800 कोटी रुपये थकित झाल्यावर केंद्राने यांना कोळसा दिला नसता कोळसा देत आहे, कोळसा उचलत नाही आहे. माझ्याकडे WCLचे मे जून जुलैचे 35 पत्र आहे की तेव्हा त्यांनी म्हटलं की तुम्ही कोळसा उचला, आपला स्टॉक पूर्ण करा, नाही केला. काल सुद्धा WCLने म्हटलं की तुम्ही आपला कोळसा न्या, उचलत नाही आहे. आणि थकित बिलाबद्दल तर काही विचारूच नका. महाजनकोची स्थिती अशी आहे, 3-3 महिन्यापासून लेबरचा पगार नाही आहे, तिन्ही कंपन्यामध्ये आजचा समन्वय नाही आहे आणि त्यामुळं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. आपण जर आपण इतका आपल्या दाव्यामध्ये भर, बंदरावर कोळसा आलाय मात्र कोळसा उत्पादन केंद्रांपर्यंत, वीज उत्पादन केंद्रांपर्यंत नेला जात नाही असं म्हणताय, कुठल्या बंदरावरून कोळसा उचलायचा आहे, कुठे न्यायचा आहे? MCLच्या माइन मधून कोळसा आणावा लागतो जी, तो RCRने घ्यावा लागतो, रेल्वेने घ्यावा लागतो, रोडने घ्यावा लागतो आणि त्यामुळे तिन्ही ठिकाणी मॅनेजमेंट नाही आहे. आणि WCLचे कोल सेक्रेटरी रोज बोलत आहे, कोल सेक्रेटरी रोज महाजन को CMDची बोलत आहेत पण मॅनेजमेंट नसल्यामुळे या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला आहे. जी चंद्रशेखर बावनकुळेजी, आपला विषय लक्षात आला, आपला दावाही पोहोचला, आपण चर्चेत सहभागी झालात सुरुवातीच्या टप्प्यात, याबद्दल आपले मनपूर्वक आभार, धन्यवाद. आता आपण चर्चेला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्याकडे वळतोय. आपल्या सोबत कोण मान्यवर आहेत चर्चेमध्ये त्याची एकदा पटकन आपल्याला ओळख करून देतो. आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं सूरज चव्हाण मुख्य प्रवक्ता आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रदीप पेशकार आहेत. प्रदीपजी, आपण थोडा वेळ एका जागी थांबलात तर पूर्ण चर्चेमध्ये विनाव्यत्यय सहभागी व्हाल माझी आपल्याला तशी विनंती आहे. आपल्यासोबत ग्राहकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी नूतन तळेकर आहेत आणि वीज अभ्यासक या नात्यानं आपल्यासोबत प्रभाकर शिंदे आहेत. सर्व मान्यवरांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. कोळशाचं संकट कुणी घडवलं यानिमित्तानं आपण चर्चेची सुरुवात करतोय. आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्या माध्यमातून समजावून घेऊ की यामागची कारणं काय आहेत. प्रभाकर शिंदे वीज अभ्यासक आपल्या सोबत आहेत. वीज कंपनीमध्ये यापूर्वी बड्या पदावर ते कार्यरत होते. प्रभाकर शिंदे, राज्य शासनाच्या वीज खात्यात आपण काम केलं आहे, या आत्ताच्या संकटाचा खरा जन्मदाता कोण? देश म्हणून भारतीय व्यवस्था, राज्य म्हणून महाराष्ट्राचं सरकार की काही आंतरराष्ट्रीय कारण आहेत? माझ्या माहितीत मला आता जोपर्यंत मी हा प्रश्न अभ्यासलेला आहे मला वाटतं आपण सगळेच याला जबाबदार आहोत. बर, कारण हे कोळशाचं जे संकट आलेलं आहे हे
की आपण रिन्युएबल एनर्जी मध्ये थोडक्यात मी सांगतो रिन्युएबल एनर्जी मध्ये आपण जेवढा पल्ला गाठायला पाहिजे होता तेवढा पल्ला गाठला नाही प्रश्न एक क्रमांक एक दुसरं म्हणजे कोळशाची जी मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट मध्ये आपण जितकं पुढे जायला पाहिजे होतं तितकं पुढे आपण गेलो नाही आणि दुसरा प्रश्न म्हणजे हा आहे की आर्थिक अर्थव्यवस्थेतलं मागचं जे आर्थिक गणित आहे म्हणजे वीज वितरण कंपनी असेल वीज वितरण कंपन्यांचं आर्थिक गणित थोडस कोलमडलेलं आहे का कोलमडला तर त्याच्यामध्ये रिकव्हरी नाही नाही आहे कारण काही कॅटेगरीज आहेत या नॉन पेईंग कॅटेगरीज झालेल्या आहेत महावितरण मध्ये काम करत असताना आमच्यासाठी आम्ही बघत होतो की शेती पंप म्हणजे शेती त्याच्यानंतर पब्लिक वॉटर वर्क म्हणजे पिण्याच्या पाण्याच्या योजना कॉर्पोरेशनच्या वगळता बाकीचा आणखी त्याच्यानंतर ग्रामपंचायतीचे कनेक्शन म्हणजे या ठिकाणावरून या जवळपास नॉन पेईंग कॅटेगरी झाल्या आणि वसुलीच्या बाबतीमध्ये रिकव्हरीच्या बाबतीमध्ये तुम्ही बघत असाल तर महावितरणच्या कर्मचारी मेंटेनन्सच्या कामापेक्षा वसुलीचे काम जास्त करावं लागत होते वसुलीचं काम करणं हे त्यांचं काम नाहीये शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना सातत्यानं चांगली वीज दर्जेदार वीज देणं सतत वीज देणं हे त्यांचं काम आहे त्याच्याऐवजी त्यांना वसुली करावं लागते आणि समोरच्या ग्राहकांशी भांडावं लागतं आणि वेळ पडली तर मग त्यांना मारहाण होणे कुठेतरी तोंडाला काळा फासणे कुठेतरी त्याचं रक्त सांडलं जात आहे आता मागेच आपण बघितलं एकाच महिना झाला त्यांचं रक्त सांडलं याच्यासाठी आणि मग ही वसुली नसल्यामुळे पेमेंट होत नाही पेमेंट होत नसल्यामुळे जिथन कोळसा येतो किंवा जनरेशन कंपनीला आपण पैसे देऊ शकत नाही मग जनरेशन कंपनी कोळशाच्या कंपनींना पैसे देऊ शकत नाही हा सगळा एक कंबाईन प्रकार आहे आपण कुणाला एका माणसाला मी दोष याला देणार नाही आपण असं म्हणता आहात की हा एक संयुक्तिक जबाबदारीचा भाग आहे आणि सार्वत्रिक जबाबदारीचं अपयश सुद्धा आहे प्रदीप पेशकार आपल्यापर्यंत विषय घेऊन येतो आपल्याला माझा आवाज आणि आत्ता थोड्या वेळापूर्वी इथे मांडली गेलेली भूमिकाही ऐकायला मिळाली असेल जर समजा वीज वितरणातले विविध प्रकारचे टप्पे यशस्वीरित्या गाठले गेले नाहीत तर केलेल्या उत्पादनाचे पैसे न मिळण्यापासून योग्य उत्पादन करण्यापर्यंतची संकटं कायम राहतील या प्रकारच्या संकटाचा जन्म कुठून होतोय हे व्यवस्थापनाचं अपयश आहे की थेट आता कोळसा मिळत नाही म्हणून वीज होऊ शकणार नाही इतकं सोपं त्याचं उत्तर आहे नमस्कार जी खरं तर फार चांगला विषय आज आपल्या चॅनलने घेतलेला आहे या निमित्ताने मला असं सांगावं असं वाटतं सर्वांसाठी ही जी काही भीती घालण्याचा प्रकार एक बाजूने आहे की आता बिलकुल बंद होणार सगळं बंद पडणार आणि कोळशाचं संकट आहे का नक्की आहे शॉर्टेज आहे का नक्की शॉर्टेज आहे परंतु हे शॉर्टेज उपलब्ध नाही असं नाही आहे तर भारतामध्ये आत्ता कोल इंडियाकडे 400 लाख टनचा साठा उपलब्ध आहे परंतु आपल्याकडे तो विकत घेण्याची मानसिकता त्याचं व्यवस्थापन जे आता मला फार बोलायची गरजच ठेवली नाही शिंदे साहेबांनी ते त्यातले काही दिवसापूर्वी स्टेक होल्डर होते या सगळ्या निर्णय प्रक्रियेमधले त्यामुळे त्यांनी फार पारदर्शकतेने मांडलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीज वितरण कंपनी वीज महानिर्मिती आणि पारेषण या तिन्ही कंपन्यांचा असमन्वय दुसरा विषय म्हणजे ह्या सरकारमधल्या अनेक मंत्र्यांचा इगो आता मंत्री कसे इन्वॉल्व झाले तर ऊर्जामंत्री अर्थमंत्री ऐकत नाहीत अर्थमंत्र्यांचं मुख्यमंत्री ऐकत नाहीत अशा सगळ्या विषयामध्ये जर विचार केला तर 2800 कोटी रुपये द्यायचे कुठून हा प्रश्न यांच्या समोर निर्माण झालेला असेल त्यामुळे मला असं वाटतं की असमन्वयातून हे संकट झालं आणि यांच्या आत्तापर्यंतच्या 2.5 वर्षातल्या सवयीप्रमाणे ह्याचं नारळ किंवा खापर म्हणू आपण केंद्रावर फोडायचं असा यांचा डाव दिसतोय आपण असं म्हणता आहात की हा संपूर्ण विषय असमन्वयातून जन्माला येतो आणि अकारण अशी भीती जन्माला घातली जाते की आता लवकरच सगळं ठप्प होणार आहे सूरज चव्हाण आपला प्रतिवाद आपलं उत्तर खरं तर आता ज्या प्रवक्त्यांनी भूमिका मांडली मला वाटतंय की त्यांनी कदाचित महाराष्ट्र पुरताच अभ्यास केलेला आहे ह्याचं संकट जे आहे वीज निर्मितीचं संकट कोळशाचं संकट हे महाराष्ट्र पुरतं मर्यादित नाही हे संकट अनेक राज्यांमध्ये आता सध्या घडीला चालू आहे हे कशामुळे चालू झालेलं आहे ह्याचा जर बारकाईनं अभ्यास केला तर त्याला कुठेतरी केंद्राचं धोरण हे चुकीचं आहे का आता ते चुकीचं काय आहे त्याच्यात ज्यावेळेस मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं ते सरकार असताना मनमोहन सिंग साहेबांनी कोळशाच्या खाणी विक्री काढल्या होत्या आणि त्यावेळेस ह्याच लोकांनी
कोळशामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आवाज उठवला, त्याच्यानंतर ते थांबलं आणि अशा पद्धतीने कोळशाची टंचाई झाली. त्याच्यानंतर त्या कोळशाच्या खाणी त्या लोकांना देण्यात आलेल्या आहेत ज्या लोकांना त्याचं टेंडर भेटलं होतं, पण त्याच्यात अजून कोळसा उत्खनन झालेलं नाही. ते झालं तर राज्यावरचं असेल देशावरचं असेल कोळशाचं जे संकट उभं राहिलेलं आहे ते संकट दूर होण्यासाठी त्याची खूप मोठी मदत होऊ शकते. आणि ते संकट जर दूर करायचं असेल तर आपल्याला आपल्या देशातल्या कोळशाच्या ज्या खाणी आहेत त्याचं उत्खनन आपल्याला करावं लागेल, त्याची निर्मिती आपल्याला करावी लागेल. सूरज चव्हाण, एका बाजूला आपण असा दावा करता आहात की ज्यांना कोळशाच्या खाणी देण्यात आल्या तिथून उत्पादन न झाल्यामुळे कोळसा कमी झालाय. दुसऱ्या बाजूला एक असाही तुमचा दावा आहे की ज्या पद्धतीनं कोळशांच्या खाणीचं उत्पादन कमी झालं त्यामुळे पुरवठा कमी झाला आणि मग वीज उत्पादनावर परिणाम झाला. पण इथे जो थकबाकीचा मुद्दा आहे ज्याच्यावर थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्राच्या माजी ऊर्जा मंत्र्यांनी पण प्रकाश टाकला की 2800 कोटींची थकबाकी आहे, इतकी मोठी थकबाकी निर्माण झालीच का? प्रसादजी, ही थकबाकी आजची नाहीये. गेल्या 5 वर्षात ज्यावेळेस 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार होतं त्या काळामध्ये एकही वर्षाची कुणाकडूनही वीज वसुली केली गेलेली नाहीये. सरकारची जबाबदारी असते, आपण एखादी चांगली सुविधा देत असेल तर त्या सुविधाच्या माध्यमातून आपण त्याचा खर्चही वसूल केला पाहिजे. पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी कुठंतरी लोकाला चांगलं वाटावं या उद्देशाने केलेलं काम आहे, पण त्या काळातही त्यांनी वीज पूर्णपणे देऊ शकलेले नव्हते. विजेचं संकट त्यावेळी होतं, आजही होतं. आज राज्याला कणखर एक वित्तमंत्री भेटल्यामुळे कुठेतरी आपण चालतोय. कोरोना सारख्या संकटात असताना सुद्धा राज्य देवेंद्रजींच्या सरकारमध्ये लोडशेडिंग पूर्ण बंद झालं. अहो साहेब, तुम्ही कदाचित तुम्ही शहरात राहत असाल, ग्रामीण भागाचा तुमचा संपर्क नसेल म्हणून तुम्हाला हे वाटत असेल की देवेंद्र साहेबांच्या काळामध्ये लोडशेडिंग आहे. अहो साहेब, मला मग तुम्ही हे बोलू शकला नसता. शेतकरी हे बोलणारच नाही, कारण मी स्वतः शेतकऱ्याचं लिकडं शेती करतो. मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो, गावातल्या कुठल्याही माणसाला, महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला विचारा की लोडशेडिंग होतं की नाही होतं. सिंगल फेजिंगची व्यवस्था ही त्यावेळेस आली साहेब. आपण व्यवस्था ही त्याच वेळी आली. व्यवस्थेबद्दल आपण बोलतोय, लोडशेडिंग आणि व्यवस्थेचा वेगळा विषय आहे. मी लोडशेडिंग बद्दल बोलतोय, मी शेतीला बोलतोय. तुम्ही म्हणता एकीकडे लोडशेडिंगच नव्हतं, परत म्हणता सिंगल फेजवर येत आहे. आपण लोडशेडिंग म्हणजे शेतीला 24 तास पाणी पुरवठा देऊ शकतो का, त्याच्यासाठी चर्चा केली पाहिजे. पण मग सूरज चव्हाण, आत्ताच्या घडीला तुमचं नक्की म्हणणं काय आहे? लोडशेडिंग महाराष्ट्रात आहे की नाहीये? राज्य भारनियमन मुक्त झालेलं आहे की नाही? आणि या सगळ्याची कारणं ही गेल्या सरकारच्याच राजवटीत आहेत की आत्ताच्या सरकारच्या राजवटीत सुद्धा काही कारणं आहेत? जसं मगाशी प्रभाकरजींनी सांगितलं की ह्याला जबाबदार सगळेजणच आहेत. मी असं नाही म्हणणार की हे लोडशेडिंग सध्यालाही आहे आणि 2014 ते 2019 सुद्धा लोडशेडिंग होतं. ह्याला काही ते कितीतरी म्हणत असतील भाजपचे प्रवक्ते की लोडशेडिंग नव्हतं, तर कदाचित त्यांचा ग्रामीण भागाचा अभ्यास नसेल असं माझं मत आहे. लोडशेडिंग तेव्हाही होतं, आजही आहे. पण शेतीला जे आपण 24 तास वीज देण्याचं प्रॉमिसेस केले होते, जे आश्वासन आपण दिले होते, ते पूर्ण करू शकलोय का? आताच्या घडीला राज्याच्या आर्थिक संकट असताना राज्यावर सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने लोकांना वीज देऊ शकतोय. मागच्या 5 वर्षात राज्यावरती कर्जाचा डोंगर केलेला असताना, कुठलीही वसुली न केलेला असताना सुद्धा आज राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचं काम ठीक आहे विकास आघाडीकडनं केलं. आपल्या या दाव्याला विरोधकांच्या म्हणण्याचं काही उत्तर नक्कीच असू शकतं, त्यावर एकदा उत्तर घेऊ आणि आपल्या सोबत असलेल्या इतरही मान्यवरांना बोलतं करू. प्रदीप पेशकार, हा विषय एकमेकांच्याकडे जबाबदारी ढकलण्याचा नाही, मात्र तरीही आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की ज्या थकबाकीमुळे पैसे दिले जात नाही आहेत वीज कंपन्यांना, ती थकबाकी नक्की कोणामुळे जन्माला आली? थकबाकीचा विषय घेतो, परंतु यामध्ये एक गोष्ट सूरजजींनी सांगितली त्याच्यामध्ये थोडंसं ॲडिशन मला करायचं आहे. ते म्हणजे आपल्याकडे खाणींचं राष्ट्रीयकरण 71 झालं. खाणींचं राष्ट्रीयकरण झाल्यानंतर त्यातला जो भ्रष्टाचार, त्यातला जो ज्या पद्धतीने ती व्यवस्था चालू होती, कामगारांचे हाल होत होते, त्याला सगळं लक्षात ठेवून 2015 ते 2018 यामध्ये खाजगीकरणाचा विषय झाला आणि 4 दशकानंतर त्याचं खाजगीकरण करायला सुरुवात झाली. तेव्हा कुठे गाडी पटरीवर येईल अशा प्रकारची व्यवस्था आता पूर्ण निर्माण झालेली आहे. 2018 पर्यंत त्या टेंडर सगळे दिल्या पण गेलेल्या आहेत. आत्ताचा परिस्थिती अशी आहे की काही पावसामुळे आहे, काही लॉजिस्टिकमुळे आहे आणि अचानक वीज निर्मितीमध्ये झालेली वाढ, 24% वाढ आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार केला तर
तर ह्या कोळसा वीज निर्मितीच्या वाढीचा विचार केला तर शॉर्टेज आहे का? तर आहे, परंतु आर्थिक संकटामुळे म्हणा किंवा पॉलिसी पॅरालिसिस किंवा डिसिजन पॅरालिसिस म्हणता येईल, यामुळे यांचं निर्णयच पुढे होत नाही. तुम्ही आता कोल इंडियाला विचारा की आम्ही द्यायला तयार आहोत पण हे घ्यायला तयार नाहीत. परंतु मला आश्वस्त असं करायचं आहे की माननीय अमित शहाजी असतील, माननीय पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा याची दखल घेऊन त्या त्या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत. महाराष्ट्राला कोळसा कमी पडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था लावण्याचं सांगितलेलं आहे. ठीक आहे प्रदीपजी, याच निमित्तानं थोड्या वेळापूर्वी आपल्यासोबत जेव्हा महाराष्ट्राचे माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे होते तेव्हा त्यांनी केलेला दावाही महत्त्वाचा आहे की कंपन्यांच्या खाणीमध्ये कोळसा तयार आहे तो राज्य सरकारला उचलायचा नाही किंवा उचलला जात नाही आहे. प्रभाकर शिंदे आपल्या सोबत आहेत, प्रवासात आहेत ते. प्रभाकरजी, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय अशी अपेक्षा आहे. हा जो एक महत्त्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी चर्चेत आला की कोळसा तयार आहे तो अ ठिकाणाहून ब ठिकाणापर्यंत न्यायचा आहे आणि त्यात सुद्धा समन्वयाचा अभाव दिसतोय, याच्या पाठीमागचं राजकारण काय? कोळसा एका ठिकाणी कोळसा ट्रान्सपोर्ट करून घेणं, कोळसा ट्रान्सपोर्ट करणं याच्यामध्ये साधारणतः महावितरणचा भाग येत नाही. आम्ही त्याच्याबद्दल मला वाटतं योग्य व्यक्ती नाही आहे याच्यावर भाष्य करायला. तरी पण कोळसा ट्रान्सपोर्टेशन मध्ये ज्या ज्या ठिकाणी पीट हेड जे आपले पॉवर प्लांट आहेत मग त्या ठिकाणी प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. परंतु जे कोळशाच्या खाणीवर आहेत त्याला आपण पीट हेड म्हणतो आणि कोळशाच्या खाणीपासून लांब जे आहेत पॉवर स्टेशन त्यांना हा प्रॉब्लेम येऊ शकतो आणि मग त्यांचं कॉस्टिंग पण थोडंसं जास्ती असतो. तर याच्या बाबतीमध्ये त्या त्या जनरेशन कंपनीचा विषय येतो, महावितरण कंपनीचा त्याच्यामध्ये संबंध नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावर खूप ठामपणे भूमिका नाही मांडू. ठीक आहे, आताच्या घडीला आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांच्या कडून या निमित्ताने एकदा मत जाणून घेऊयात. सूरज चव्हाण आपल्याला संधी देतो. कोळसा तयार आहे पण तो केंद्रापर्यंत वीज उत्पादन केंद्रापर्यंत पोहोचत नाही असा निरीक्षण थोड्या वेळापूर्वी आलाय समोर. कोळसा तयार आहे, आता मग अशी कोणतरी म्हणलं की WWCL चं पत्र आमच्याकडे आलेलं आहे कोळसा तयार आहे घेऊन जायला तयार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य मगाशी कुणीतरी मान्यवरांनी केलेलं आहे. मला त्यांना खर तर हे विचारायचं आहे की ही नेमकी जबाबदारी ट्रान्सपोर्टिंगची जबाबदारी कुणाची आहे हे आपण सांगितलं पाहिजे होतं त्याच वेळी की ज्या वेळेस कोळसा तयार आहे मग ट्रान्सपोर्ट का होत नाही ती जबाबदारी कुणाची आहे. अर्धवट लोकांना माहिती द्यायचं आणि लोकांचा संभ्रम निर्माण करायचा आणि सरकारला कुठेतरी दोषी ठरवायचं हा कार्यक्रम चालू आहे. मग यावर एकदा पटकन प्रदीप पेशकरांना विचारूयात. प्रदीप पेशकर, सरकार तर म्हणतंय की असं काही होत नाही, मग आपले माजी ऊर्जा मंत्री कुठल्या आधारावर ही माहिती देतात? माजी ऊर्जा मंत्री चा अनुभव बोलतोय का सूरजजी हे त्यांच्या मनाने सांगतायत किंवा साधी गोष्ट आहे की ज्याला गरज आहे आपल्याला गरज आहे आपण सत्तेत आहोत आपण तातडीने जाऊन आणलं पाहिजे ना. आपल्याला एकदम साध्या व्यवहाराचा मुद्दा आहे, यामध्ये तू का मी हे करायचं कारण नाही. कारण कोळसा खाणीचं खासगीकरण केलेलं आहे, महावितरण कंपनीने हा संबंध नाही हे प्रभाकरजी म्हणाले बरोबर आहे, परंतु महानिर्मिती आणि महावितरण यांचा समन्वय तर असला पाहिजे. कारण लोड किती आहे, लोड कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट आपल्याला करायचा आहे, किती दिवसात किती पॉवर लागणार आहे आणि आता दिवाळी येणार आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा समन्वय करून महानिर्मितीने हा सगळा विषय तातडीने केला पाहिजे. बरं, या निमित्ताने एकदा पटकन डॉक्टर नितीन राऊत महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री काय म्हणतात ते ऐकूयात. त्यांचं वक्तव्य नुकतंच आलंय आणि ते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या दाव्याच्या नंतर आलेलं आहे. कोळसा वाहून नेण्याची कोल इंडियाची रोजची क्षमता 40 लाख मेट्रिक टन आहे, मात्र पावसामुळे ती 22 लाख मेट्रिक टन इतकी खाली आली होती, ती आता 27 लाख मेट्रिक टनापर्यंत पोहोचलेली आहे. त्यामुळं कोल इंडियाकडे असलेला कोळसा क्षमतेनुसार पुरवठा केला जावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. या व्यतिरिक्त जो कोळसा मिळतोय तो अपेक्षित दर्जाचा नाही. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि लगेचच परत येऊ.
आता इथे दोन मुद्दे समोर आणलेत. एका मुद्द्यावरची चर्चा आपली सातत्यानं होतीये की कोळसा तयार आहे पण तो राज्य सरकार उचलून वीज केंद्रापर्यंत नेत नाही. सत्ताधारी गटानं हा मुद्दा खोडून काढलाय. त्यांचं म्हणणं असं आहे की असं काही घडत नाही होत, आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतोय. आता त्याच्या जोडीला पुढे जाऊन नवा मुद्दा सत्ताधारी गटाकडून आला राज्यातल्या की जो कोळसा मिळतोय त्याची प्रतवारी चांगली नाही. प्रदीप पेशकार आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीच्या कडून आहेत. प्रदीपजी, प्रतवारीचा मुद्दा काढून कोणाला काय साध्य करायचं आहे? कारण यापूर्वी आपण पाहिलेलं आहे गेल्या सरकारांमध्ये, अर्थात जुन्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये, कोळसा धुण्यातूनच अनेक जणांनी हात धुवून घेतले. नाही, यामध्ये असं आहे, कोळशाच्या दलालीत हात काळे असं म्हणण्याची जी म्हण अशी उगीच नाही आलेली. यामध्ये असं आहे की कुठल्या तरी प्रकारे खापर फोडायचं. पावसाचं मगाशी मी कारण सांगितलं, आयातीमध्ये घट झाली आहे हेही सांगितलं. सगळीकडे देशभर मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे शॉर्टेज ट्रान्सपोर्टेशनमुळे असेल, तिथे उत्खननामध्ये थोडा शॉर्टेज आले त्यामुळेही असेल, परंतु आता सगळं संपलं अशा प्रकारची भूमिका नाही. यातली खरी परिस्थिती ह्या नितीन राऊत साहेबांनी आता सांगितलेली नाही आहे की यांच्यातला जो आर्थिक व्यवहाराचा विषय आहे तो होत नाही. मला यामध्ये आता शंका यायला लागलेली आहे की यांचं आणखीन काही कुठले म्हणजे काय म्हणता येईल त्याला की इंटरेस्ट पूर्ण होत नाहीत म्हणून प्रतवारीचा मुद्दा निघतोय की काय? कारण आज नाही ना, कोल इंडिया किती दिवसापासून काम करते, कुठल्या प्रतवारीचा कोळसा कुठल्या पॉवर प्लांटला चालतो, कुठल्या पॉवर प्लांट मध्ये किती कॅपॅसिटी आहे हे सगळंच माहिती आहे. ठीक आहे, आपला या आपला हाही मुद्दा गंभीर आहे. आपला हा मुद्दा गंभीर आहे. यावर सूरज चव्हाण आपलं उत्तर अपेक्षित करतो की नक्की प्रतवारीचा मुद्दा काढण्यामागचा खरा हेतू काय असा प्रश्न आहे भारतीय जनता पार्टीचा. या सगळ्यांचं उत्तर ऐकल्याच्या नंतर आपल्याला ग्राहक या नात्यानं नूतन तळेकर यांना बोलतं करायचं आहे. सूरजी, आधी आपलं उत्तर ऐकणार आहोत. आम्ही लोकांसाठी काम करतो. भारतीय जनता पार्टी अदानीच्या टक्केवारीसाठी काम करत असेल. बावनकुळे साहेबाला ऊर्जामंत्री पदावरून का काढलं हे अजूनही आम्हाला समजलेलं नाही. आम्हाला जी माहिती आली होती त्यांनी अदानीच्या कंपनीकडे काही मागणी केली होती म्हणून त्यांना कदाचित पद आमदारकीचं तिकीट दिलं नव्हतं हे आमच्याकडे माहिती आली होती. आयक्यू माहिती आहे. हे भारतीय जनता पार्टीची काम आहेत की टक्केवारी किंवा लोकांना अडवून धरणे. आमचं काम हे जनतेसाठी असतं. आताची जशी परिस्थिती आमच्या नेत्यांनी सांगितलेली आहे, मग ते नितीन राऊत साहेबांनी सांगितले असतील, आमचे प्रवक्ते नवाबाईंनी सांगितले असतील, हे जे संकट आलेलं आहे ते आपत्तीमुळे आलेलं संकट आहे. आणि मागच्या सरकारचं जे धोरण होतं म्हणजे वसुलीच केलेली नाही, पैसेच वसूल केले नाही तर देणार कुठून? गेले 5 वर्ष महावितरण असेल किंवा ऊर्जा मंत्र्यांनी राज्यामध्ये कुठलीही वसुली न केल्यामुळे राज्यावरती आज आर्थिक संकट. सूरजजी, सूरजजी एक छोटीशी आठवण, सूरजजी एक छोटीशी आठवण या निमित्तानं करून देतो. अहो, कोरोना काळात सुद्धा वीज बिल वसुलीच्यासाठी प्रयत्न झाले, लोकांच्या घरात जाऊन त्यांचं वीज तोडणीचं काम झालं. इतकं सगळं झाल्यानंतर तुम्ही म्हणता की म्हणे वीज बिल वसुली झालीच नाही? प्रसादजी, आम्ही असं नाही म्हणत आहे, आम्ही यावर्षीचं बोलत नाही. मी मगापासून सांगितलं आपल्याला 2014 ते 2019 या राज्यावरती सगळ्यात जास्त जर कर्ज कुठलं झालं असेल किंवा कुठली वसुली न झाली असेल तर ती ऊर्जा विभागाची आहे. महावितरण मधून ज्यावेळेस राज्य चालवायचं तर त्याला आर्थिक नियोजन महत्वाचं आहे. आर्थिक नियोजन करायचं असेल तर प्रसंगी कर्जही घ्यायला लागतं. त्यामुळे असं सांगून चालत नाही की मागच्या 5 वर्षामध्ये नेहमी कर्जच घ्यायचं, नेहमी राज्यालाच कर्जात टाकायचं, नेहमी राज्यालाच कर्जात टाकायचं. आपल्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या नाही. सरकार व्यवस्था उभ्या केलेल्या आहेत, त्या व्यवस्थेकडनं कामच करून घ्यायचं. व्यवस्था कशासाठी फसवून? या व्यवस्था कशासाठी? जनतेला फसवून सरकार बनवलं असेल ना. याचा अर्थ तुम्ही, याचा अर्थ तुम्हाला राज्य चालवता आलं नव्हतं, याचा अर्थ तुम्हाला राज्य चालवता आलं नव्हतं. तुम्हाला जर का राज्य चालवता येत नसेल तर आतापर्यंत जनतेने तुम्हाला दिलेलंच नाहीये ना. आम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा, आम्ही कोरोनाच्या काळात सुद्धा लोकांना सुविधा दिल्या होत्या, लोकांना जे सुविधा दिली होती त्याची वसुली करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. 2014 ते 2019 राज्याला संकटात ढकलण्याचं काम तुम्ही केलेलं, संकटात ढकलण्याचं काम तुमचं आहे साहेब. विजेचं पाप हे तुमचं आहे. अदानीच्या सूरज चव्हाण आणि प्रदीप पेशकार या वादात दोन महत्वाचे घटक आहेत ज्यांनाही बोलणं गरजेचं आहे. एक, पहिला ग्राहक जो भरडला जातोय, जो भीतीत आहे, आणि दुसरे या विषयातले तज्ज्ञ. पहिल्यांदा नूतन तळेकर आता आपल्याला बोलतं करतो. माझा आवाज आपल्यापर्यंत आता नीट पोहोचत असेल अशी अपेक्षा, आवाज येतोय? हो जी.
आपण स्वतःचा अनुभव सांगा, एक सर्वसाधारण गणितानुसार आपण असं समजून चालू की गेल्या 2 वर्षात तुम्हाला वीज पुरवठ्याबाबत काय अनुभव आलेला आहे, आणि आता जर समजा असं सांगितलं जात असेल वारंवार की कधीही वीज संकट येऊ शकतं, कधीही घरची वीज जाऊ शकते, सणासुदीच्या दिवसाला थोडे दिवसांनी दिवाळी येऊ घातली आहे, अशा वेळेला ही भीती काय त्रासदायक असते, कशी त्रासदायक असते? ऍक्च्युली ही आहेच, आणि या सगळ्या डिस्कशन ऐकून जे समोर आलेले पॉइंट आहेत मी थोडक्यात सांगते. जसं सरांनी लॉजिस्टिक्स, तर याच्यामध्ये आपल्याला जेव्हा आपण विहीर नाही खोदायला जात जी. हॅलो नूतन जी, आपण सलग बोलत राहा. बिलकुल येतोय, आपण सलग बोलत राहा. ओके, तर याच्यामध्ये जो डिमांड आणि सप्लायचा गॅप आहे तो महाजनकोनी महाडिस्कॉमशी कम्युनिकेट करणं अपेक्षित होता. सेकंडली नंतर जर त्यांच्याकडे आहे, जर कोल अवेलेबल आहे तर ही परिस्थिती यायलाच नको. इंडियन कोल जरी अवेलेबल आहे तरी पण ही परिस्थिती यायलाच नको जी. आणि जो म्हणजे लास्ट गव्हर्नमेंट मध्ये तर म्हणतात की इलेक्ट्रिसिटी बिलाची वसुली झाली, खरं आहे ते वसुली झाली, जी रेग्युलर व्हायला हवी होती ती लास्ट इयर झाली. आणि रेग्युलर ती, आणि जसं की शेतकरी जे राहतात त्यांच्याकडचे त्यांची बिला घेतल्या जात नाही, शेतकऱ्यांची बिला घेतल्या जात नाही, त्याच्यात सदन शेतकरी पण आले आणि त्यांच्या शेतकरी बिल भरतात असं नका म्हणू. शेतकऱ्यांची बिल घेत नाहीत, शेतकरी बिल भरतात, तुम्ही असं नका बोलू, चुकीचं नका बोलू. शेतकरी राज्यात बिल भरतो, शेतकरी सुद्धा राज्यात बिल भरतो असं नाहीये. सर लेट मी कम्प्लीट, मी काय बोलते प्लीज, पण चुकीचं नका प्लीज. नाही नाही नाही, मी चुकीचं नाही, मी सांगते काय काय. मी स्वतः शेतकऱ्याचा मुलगा आहे, आम्ही बिल भरत असतो, सगळे शेतकरी बिल भरतो. मी स्वतःही शेतकरीच आहे सर, माझं ऐका तर तुम्ही पूर्ण काय बोलते. मी असं म्हणतच आहे की ते देत नाहीत म्हणून. जे वर्षानुवर्षापासून जे शेतकरी खरंच बिल भरू शकत नाही त्यांना तुम्ही तो जे द्या ना फॅसिलिटी द्या, पण जे सधन शेतकरी आहे त्यांच्याकडे रेग्युलर बिल घेतले गेले पाहिजे होते. ते ज्या आधीपासून घेतले गव्हर्नमेंट होत ते मला नाही माहिती, पण बऱ्याच वर्षापासून शेतकऱ्यांची बिलं हे बाकी होते, जे की या गव्हर्नमेंट मध्ये ते वसूल झाले. हा सरळ सरळ मुद्दा आहे. आणि जे सधन शेतकरी आहे त्यांच्याकडनं तुम्ही बिल हे रेग्युलर घेतलेच पाहिजे, आणि जे गरीब आहेत त्यांना त्याचा थोडासा बेनिफिट दिला पाहिजे, कारण पाऊस पाण्याचं त्यांचं सगळं शेती अवलंबून असते. ठीक आहे, आपल्याला आपल्याला आता प्रभाकर शिंदे यांना बोलता करायचं आहे. प्रभाकर शिंदे, चर्चेच्या या मुद्द्यावरचा, या वळणावरचा महत्वाचा मुद्दा असा आहे की नक्की वसुलीच्या मुळे संकट निर्माण झालंय की संकट निर्माण झाल्याची भीती घातली जाती आहे. वसुली हा एक छोटा पार्ट आहे. आता जे सध्या जे संकट निर्माण झालेलं आहे त्याचा मला वाटतं वसुली हा एक छोटासा भाग आहे. परंतु हे जे संकट सध्या जे येऊ घातलेलं आहे आता याच्यावर आपण, मला वाटतं कुणी असं कुणीतरी मगाशी सांगितलं की आंतरराष्ट्रीय स्तरापासून झालेलं आहे की आंतरराष्ट्रीय स्तरावर कोळशाचे इम्पोर्टेड कोल जो आपण करत होतो ते आयात केलेला कोळशाचा जो भाव आहे तो 2-3 पटीने वाढलाय. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की ते इम्पोर्टेड कोलवर चालणार, आणि मग त्याच्यामुळे त्याचं प्रेशर, त्या मागणीचं प्रेशर सध्या भारतातल्या कोळशावर आले, आणि त्याच्यामुळे भारतातल्या कोळशाची जास्ती मागणी वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे मुख्यत्वे करून हे संकट आपलं आलेलं आहे. परंतु मग त्याला जोडून मग असं आहे की मग तुम्ही कुणीतरी एखाद्या डिस्ट्रीब्युशन कंपनीने, अनेक राज्यांनी रेग्युलर तर कुणीही पैसे देत नाही, कारण कुठल्याही राज्याची वसुली पूर्णपणे होत नाही, आणि त्याच्यामुळे रेग्युलर पॉवर जनको कंपनीला पैसे मिळत नाही. म्हणून पॉवर जनरेशन कंपनी कोळशाच्या कंपनींना पेमेंट करत नाही. असं हे सर्व एक कॉम्प्लेक्स गणित आहे, म्हणजे याला आता सरळ हेच जबाबदार आहे असं आपल्याला नाही म्हणता येत. आपण असं सांगता आहात की या संपूर्ण प्रकरणातली जबाबदारीची मालिका ही अ ठिकाणाहून सुरू होते ब पर्यंत जाते, आणि ती सातत्यानं एकमेकांवर जबाबदारी ढकलण्यातच आपल्याला समोर दिसते. इथे सुद्धा कदाचित भारतीय जनता पार्टी आणि मवियाच्या प्रतिनिधींमध्ये सुरू असलेला वाद त्याच दिशेनं जातो की काय असं वाटत राहतं. पण आता मग संकटाला तोडगा काढायचा कसा? प्रदीप पेशकार, आपल्याकडे उत्तर आहे का त्याचं? आता असं आहे की केंद्र मंत्रालयाने सुद्धा सूचना दिलेल्या आहेत, त्यामध्ये
आता जो उपलब्ध कोळसा आहे त्यावर नक्की तोडगा काढू आणि आता राज्याच्या मंत्र्यांनी म्हणा किंवा इथल्या कंपन्यांच्या मुख्य डिसिजन मेकर्सनी वरती बोललं पाहिजे. त्यामुळे संकट मीडियात सांगून होणार नाहीये. केंद्रीय मंत्रालयाशी चर्चा करून कोल इंडियाशी चर्चा करून त्याला तोडगा काढायला पाहिजे आणि हा तोडगा तर काढण्याचं काम शेवटी सरकारला करणं आवश्यकच आहे. त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही, कोळसा उपलब्ध आहे. पण मग प्रदीप पेशकारजी हा तोडगा काढण्याचं सरकारचं काम आहे तर याच्यात राज्याची जबाबदारी किती आणि केंद्राची किती? केंद्राची पण काही ना काहीतरी जबाबदारी असणार, ती भागवली जाते का? तुम्ही राज्याची काही ना काहीतरी जबाबदारी आहे, ती राज्यानं भागवली गेली पाहिजे असं सांगत असताना केंद्र काय करतंय? नाही, केंद्राने आजच माननीय पंतप्रधान कार्यालयाने सुद्धा याची दखल घेतली, सगळ्या विषयाचं मॉनिटरिंग करून याच्या सगळ्याच्या फिगर्स पब्लिश केलेल्या आहेत आणि भीती राहू नये याच्यासाठी ॲश्युरन्स दिलेला आहे. दुसरा भाग म्हणजे केंद्रीय ऊर्जा, आपला जो पॉवर मिनिस्ट्री आहे त्याच्या मंत्र्यांनी सुद्धा, आर के सिंग साहेब असतील, चौधरी साहेब असतील, यांच्याशी सुद्धा सगळी चर्चा झालेली आहे आणि ते सगळ्याचं मॉनिटरिंग करतायत. त्यामुळे कुठेही आता हे बरोबर आहे की मगाशी जे प्रभाकरजी म्हणाले की त्याचं किती सप्लाय आहे, डिमांड आणि सप्लायचं गणित बसवलं पाहिजे, तर काही 13 मला वाटतं संच बंद आहेत पूर्ण महाराष्ट्रातले, तर हे संच बंद ठेवणे कधी चालू करणे याची बातमी न करता हे खरोखर लॉजिस्टिक पूर्ण बसवून वीज निर्मिती अखंडित चालू राहील आणि सप्लाय पण चालू राहील याची काळजी मात्र या कंपन्यांनी घ्यायला पाहिजे. ठीक आहे, आता आपण राज्य सरकारच्या जबाबदारीच्या अनुषंगाने एकदा सुरज चव्हाण यांना बोलण्याची संधी देतो. एक छोटीशी विनंती आपण करूयात, इतर सर्व मान्यवरांसाठी ती विनंती आहे की आपण जेव्हा बोलत नसाल तेव्हा कृपया आपले माईक बंद करावेत. आपल्याकडचा आवाज हा बोलणाऱ्या व्यक्तीच्या माईकपर्यंत जातोय आणि प्रेक्षकांनाही तो थोडा त्रास देतोय. सुरज चव्हाण, आता आपण बोलणार आहात, तुमचा माईक सुरू करा. राज्य सरकार प्राप्त परिस्थितीत सणासुदीच्या दिवसात घरात अंधार पडणार नाही यासाठी काय करणार आहे? मगाशी आता आपल्या एका वक्त्याने सांगितलं की आयात कोळच्या किमतीत वाढ झाल्यामुळं सध्या हे संकट ओढवलेलं आहे. जी का आपण बाहेरच्या देशातून घ्यायचो त्याची किंमत दुप्पट तिप्पट ह्याच्याने वाढलेली आहे. हे संकट निर्मित केलेलं संकट आहे. काही जवळच्या आपल्या लोकांना फायदा व्हावा म्हणून झालेलं आहे की काय, हा प्रश्न आमच्या सरकारला पडलाय. आता भाजपाच्या प्रवक्त्याने सांगितलं, आजच पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेतली. मला इतकं स्लो कसं काय एखादी कार्यालय असू शकतं राज्यामध्ये? म्हणजे फक्त महाराष्ट्र पुरतं मर्यादित हे संकट नाहीये, हे अनेक राज्यात अशा पद्धतीची परिस्थिती उद्भवलेली आहे. देशामधले अनेक संच बंद पडलेले आहेत. इतकं सगळं चालू असताना केंद्राचं नियोजन नव्हतं का? ह्याचा अर्थ स्पष्टपणे दिसतोय की आज दखल घेतल्या म्हणजे ह्यांचं कसलंही नियोजन आपण चर्चेला जोडले जाण्यापूर्वी चंद्रशेखर बाबनकुळे यांच्याशी जेव्हा आम्ही चर्चा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं की वारंवार सांगितलं जात आहे की राज्यांनी कोळसा उचलावा. यात महाराष्ट्राला आलेली 38 पत्र आहेत जी त्यांच्याकडे आहेत, ज्यात सांगितलं जातं खाणींमध्ये कोळसा तयार आहे, उचला आणि घेऊन जा. हे राज्य सरकार का करत नाहीये? प्रसादजी, आता मगाशी त्यांनी सांगितलं 38 पत्र आलेत. मला नाही माहिती हे बावनकुळे साहेबांकडे कशी पत्र आले. म्हणजे WCL सरकारला पत्र देते की माजी ऊर्जा मंत्र्याला पत्र देते? हा एक नाही नाही, पत्र तुम्हालाच दिलेली आहेत. त्याची प्रत त्यांच्याकडे आहे, ती कशी आली हा नंतर संशोधनाचा मुद्दा आहे, पण पत्र राज्य सरकारलाच दिली आहेत. लक्षात घ्या, राजकीय स्टंट करू नका यामध्ये. राजकीय स्टंट नाही, तुम्हाला भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला सवय आहे खोटं बोल रिटून बोलायची, दिशाभूल करा तुमचा व्यवहार. तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, तुम्हाला लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान कार्यालयाचं रोजचं काम नाहीये की कोळसा आहे का नाही, लाईट देशाची काय परिस्थिती चालली. पंतप्रधान कार्यालय सगळ्या गोष्टी असं नाहीये, एखादी संकट आल्यानंतर, संकट आल्याच्या नंतर मी लक्ष देईन असं नसतं. पंतप्रधान कार्यालय म्हणजे एकणाऱ्या संकटाला सामोरे कसं जायचं, ही एवढी यंत्रणा सक्षम आहे आपल्या देशाची, एवढी यंत्रणा ना मागासलेली नाही आपली की संकट आल्यावर आपल्याला. सूरजजी तुम्हालाही माहिती आहे, प्रत्येक विषयासाठी एक विभाग, एक मंत्री नेमलेला असतो
अहो आर्यन खानच्या विषयावर कुठं सगळी राष्ट्रवादी बोलते, त्याच्यावर कुठं नेतृत्व बोलतं, त्याच्यावर एकच मंत्री बोलतोय. तसंच ऊर्जा विषयावर एक माणूस काम करत होता, त्याच्यावर आता परिस्थिती खरंच आहे कशी ते तपासण्यासाठी पंतप्रधान कार्यालय सक्रिय झालं. मुद्दा तसा वाढवायचा नाही आहे. मुद्दा काय आहे, सातत्यानं हे सांगितलं जात आहे की कोळसा तयार आहे, घेऊन जा. तो घेऊन जात आहात की नाही? सूरजजी खरा टेक्निकल अभ्यास करून आले ना, अहो टेक्निकल अभ्यास करून आपण आपल्याला सांगितलं, आपल्याला टेक्निकल तुम्ही स्वतः सांगितलं. पंतप्रधान कार्यालय म्हणजे देशातल्या होणाऱ्या कार्यालय असतं. पंतप्रधान कार्यालयाला सगळ्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. ठीक आहे सूरजजी, आपली अपेक्षा अशी आहे की पंतप्रधान कार्यालयाकडे सगळ्या प्रकारची जाणीव असली पाहिजे. प्रदीप पेशकार या तर्कालाही उत्तर द्या, जेणेकरून या निमित्तानं कुठला गैरसमज पसरणार नाही. पंतप्रधानांनी विषयामध्ये लक्ष घालायला वेळ घेतला का नाही? हे बघा, असं आहे, हे पहिल्याचं फक्त स्पष्टीकरण देतो. पंतप्रधान कार्यालयाचं काम काय असतं हे भावी पंतप्रधान कायम असलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याला समजणार नाही, त्यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. परंतु मला असं वाटतं की पंतप्रधानांनी योग्य वेळी लक्ष घातलेलं आहे. आजही सांगतोय की 400 लाख योग्य वेळी म्हणजे अनेक संच देशातले बंद पडल्या, ही योग्य वेळ ऐका, देशातले अनेक संच बंद पडल्या लक्ष घातले, ही योग्य वेळ ऐका. देशात एवढे संच बंद पडले आणि तुम्ही योग्य वेळी लक्ष घातलं, हे कुठली भूमिका तुमची? कधी कधी लक्ष घालायचं याचं काही लॉजिक असतं, आणि त्याप्रमाणे त्यांनी लक्ष घातलेलं आहे. हे कशासाठी लक्ष घातलंय की कुठे कोण बदमाशी करतय, ना खाऊंगा ना खायटुंगा या तत्वावर पंतप्रधान कार्यालय काम करतं, आणि म्हणून ही सगळी आदळापट चालू आहे. ठीक आहे, एक वेळेची मर्यादा आपल्या प्रत्येकाला आहे, वेळेची मर्यादा आपल्याला प्रत्येकाला आहे. सूरज चव्हाण, जाता जाता महत्वाचा प्रश्न जो जनतेच्या मनात आहे, कदाचित तो या चर्चेत आणला गेला नसेल, राहून गेला असेल, पण मला तो विचारण भाग आहे. सणासुदीला अंधार असणार आहे. मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रवक्ता म्हणून आणि सरकारचा प्रवक्ता म्हणजे या नात्याने, सरकारी पक्षाचा या नात्याने मी एक जनतेला आश्वासित करू शकतो की जी काही आपत्ती आली होती, आपत्तीच्या नंतर जे संकट आपल्या समोर उभं राहिलं होतं जी लाईटीचं, ते संकट सणासुदीमध्ये राहणार नाही. महाविकास आघाडीचं सरकार सगळ्यांचे सण हे उजेडात साजरे करतील हा विश्वास मी आपल्याला या माध्यमातून, जय महाराष्ट्राच्या माध्यमातून देतो. आपण दिलेल्या शब्दावर खरे उतराल अशी अपेक्षा आहे. आमचं त्याकडे बारीक लक्ष राहील. चर्चेला वेळ मर्यादा आहे. आज या चर्चेत आपण सहभागी झालात, त्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. लक्षवेधीमध्ये तूर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.